क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून उत्तर कसब्यातील पिंपळा मारुती मंदिर परिसरात दोन गटात झालेल्या मारामारी प्रकरणी सत्तावीस जणांवर गुन्हा दाखल झाला असून नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी शुभम संकेत लोळगे वै सव्वीस राहणार उत्तर कसबा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राज शहापूरकर महेश गायकवाड योगेश दुधाळे आप्पा शहापूरकर मेहबूब मुल्ला कुणाल दीक्षित समीर मुजावर मनोज दीक्षित बबलू उर्फ निकेश कोकरे यांच्यासह इतर दहा जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी शुभम लोळगे आणि मित्र पिंपळा मंदिर परिसरात थांबले होते क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून मागील तक्रारीचा राग मनात धरून संशयित आरोपी राजू शहापूरकर आणि महेश गायकवाड यांनी नदीम नदाफ यांच्या गाडीची तोडफोड करून लोखंडी रॉडने नदीम यांना मारहाण केली तसेच शुभम आणि संकेत शिंदे यांना आरोपींनी लोखंडी रॉड आणि चाकूने वार केले त्याचप्रमाणे बांबू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तुम्ही आमच्या नादी लागलात तर तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास फौजदार सोमनाथ देशमाने हे करीत आहेत त्याचप्रमाणे महेश रमेश गायकवाड व एकोणतीस राहणार मंगळवेढा तालीम चौपाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम लोळगे संकेत लोळगे नदीम नदाफ फहीम नदाफ तनवीर नदाफ दिनेश शिरसागर संकेत शिंदे विशाल पवार ऋषिकेश पवार सर्व राहणार उत्तर कसबा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे